कल्याण डोंबिवलीमध्ये चेस द व्हायरस धारावी पॅटर्न राबवण्याचा महानगरपालिका आयुक्तांनी निर्णय घेतलाय. घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाते. कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या नागरिकांचं अलगीकरण करण्यात येत आहे, तसंच अलगीकरण करण्यात येत असल्याचं डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलंय. KDMC तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 तारखेपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाऊन काळातही रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाऊन 19 तारखेपर्यंत आता वाढवण्यात आला आहे. आज आपण बघतो की गेले 10 दिवसापासून आपल्या येथील पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत आहेत आणि म्हणून आपण चेस द व्हायरस ही जी स्ट्रॅटेजी आहे की आपणच व्हायरसचा पाठलाग करायचं, ही स्ट्रॅटेजी आपण अवलंबायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण नियोजन देखील आता केलेलं आहे. त्यामध्ये मूळ म्हणजे डोअर टू डोअर सर्वे आणि ज्या एरियामध्ये आपण सर्वे करू त्याच एरियामध्ये फीवरचे कॅम्प घेणे, त्या फीवर कॅम्पमध्ये अँटीजेन टेस्ट करणे, त्याच दिवशी अँटीजेन टेस्ट करणे, त्यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना आपण कोविड केअर सेंटरला किंवा आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवणार, जे निगेटिव्ह असतील ज्यांना सिमटम्स असतील त्यांना आपण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करणार.